रद्द झालेली पाटोदा पंचायत समितीची निवड प्रक्रिया आजपासून सुरू होतीये. या निवड प्रक्रियेत भाजपचे माननीय आमदार भीमराव धोंडे यांची बिनविरोध एक हाती सत्ता आली आहे. बीड जिल्ह्यातील पंचायत समितीच्या सभापती पदाच्या निवडी कालपासून सुरू आहेत. जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीच्या निवडी काल झाल्या असून काल पाटोदा येथील निवड रद्द झाली होती, ती आज घेण्यात आली. सभापतीपदी सुवर्णा काकासाहेब लांबरूळ यांची तर उपसभापती देवीदास शेंडगे यांची बिनविरोध निवड झाली आहे. यावेळी सभापती सुवर्णा लांबरूळ म्हणाल्या की आमदार भीमराव धोंडे, राज्याच्या नेत्या पंकजा मुंडे, खासदार प्रीतम मुंडे यांच्या नेतृत्वाखाली ही पंचायत समिती भाजपच्या ताब्यात आणली आहे. यापुढे देखील आम्ही तालुक्याचा विकास या नेतृत्वाच्या माध्यमातून पंचायत समितीच्या वतीने करणार आहोत. आज मला असं वाटतंय माननीय धोंडे साहेब आणि आपल्या खासदार प्रीतमताई मुंडे आणि महाराष्ट्राच्या रणरागिणी पंकजाताई मुंडे यांच्या जे 5 वर्षात जे कामे झाली आहेत बीड जिल्ह्यामध्ये, आपले पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांच्या विकासाची कामे करण्यासाठी मी सर्व नागरिकांचे म्हणजे कटिबद्ध आहे. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबाच्या नेतृत्वाखाली मी पहिल्यापासून काम करत होतो आणि साहेबाच्या शब्दाला कधी आम्ही तडा जाऊन दिला नाही. आणि त्याच्या पाठीमागं पंकजाताई, महाराष्ट्राची रणरागिणी, खासदारताई व धोंडे साहेब यांच्या सर्वच्या आशीर्वादाने एक सर्वसामान्य कुटुंबातील मला एक धनगर समाजातील मी व्यक्ती आहे आणि त्यांना न्याय देण्याचं काम हे पंकजाताईंनी एक चांगल्या प्रकारे म्हणजे राजकारणातलं समीकरण बसवण्याचं काम केलं आहे. आणि आज जर विचार केला तर मी काय माझ्या घरामधली एक पार्श्वभूमी मोठी नाही की माझे वडील किंवा कुणी राजकारणात आहे, मी स्वतःच राजकारणात आलेलो आहे. आणि फक्त हे पंकजाताईंच्या आशीर्वादामुळं आणि धोंडे साहेबाच्या आशीर्वादामुळं हे सक्षम झालं आहे की आज मी उपसभापतीपदी माझी निवड झाली. तसंच खासदारताई आणि विशेषतः म्हणजे सर्व माझे 5 मेंबर आणि पाटोदा तालुक्यातील सर्व भारतीय जनता पार्टीचे जे कार्यकर्ते आहेत ते सर्वांच्या आशीर्वादाने मी आज उपसभापतीपदी माझी निवड झाली, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. आज 31 डिसेंबरला सभापती आणि उपसभापती पदासाठी निवडणूक घेण्यात आली. काल ही निवडणूक होती परंतु कालची बैठक तहकूब करण्यात आली असल्यामुळे आज ही निवडणूक घेण्यात आली. सभापती पदासाठी लांबरूड सुवर्णा काकासाहेब आणि सोनवणे पुष्पाबाई मच्छिंद्र असे 2 अर्ज आले होते आणि उपसभापती पदासाठी शेंडगे देवीदास मुरलीधर आणि नागरगोजे महेंद्र गोविंदराव असे 2 अर्ज आले होते. त्यापैकी सोनवणे पुष्पाबाई मच्छिंद्र यांनी सभापती पदासाठी भरलेला अर्ज वापस घेतला, तर नागरगोजे महेंद्र गोविंदराव यांनी उपसभापती पदासाठी भरलेला अर्ज वापस घेतला असल्यामुळे सभापती म्हणून लांबरूड सुवर्णा काकासाहेब आणि उपसभापती म्हणून शेंडगे देवीदास मुरलीधर पाटोदा पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदासाठी अशा प्रकारे बिनविरोध निवडणूक पार पडली आहे.